आठवडा जनता विकास परिषदेच्या उदगीर शाखेने हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे यामध्ये जनतेचा जो आक्रोश आहे वाहतुकीच्या कोंडीबद्दलचा तो खरोखरच थक्क करणारा आहे। आणि ज्या उत्स्फूर्तपणे जे माऊली नेत्रगावकर पाटील सुरेश पाटील नेत्रगावकर हे बोलतात ते खरे अर्थाने पत्रकार आहेत। लोकशाहीमध्ये पत्रकारितेला चौथा आधारस्तंभ म्हटलेला आहे आणि त्याची सगळी गुण वैशिष्ट्य असणारा असा माणूस आहे। म्हणून आम्ही चला कवितेच्या वनाच्या वतीने त्यांना उदगीर भूषण पुरस्कार दिला। अशी उदगीर भूषण पुरस्कार असलेली उदगीर भूषण खऱ्या अर्थाने असलेली तीन लोक इथे उपस्थित आहेत। नेत्रगावकर आहेत, रामप्रसाद लखोटिया आहेत आणि रमेशान आंबरखानी आहेत। मला याचा सार्थ अभिमान वाटतो की त्यांनी ज्या पोटतिडकीने उदगीरच्या वाहतुकीचा प्रश्न उदगीरच्या विकासासाठीचे प्रश्न निर्भीडपणे पत्रकारिता कशी निर्भीड असली पाहिजे जी बाळशास्त्री जांभेकरांकडून आपण जी अपेक्षा करतो अशा पद्धतीचा एक रामनाथ गोयंकांच्या पट्टीतला छोटं वृत्त साप्ताहिक आहे पण एक निर्भीडपणे उदगीरच्या विकासाचा व्यासंग असलेला ध्यास असलेला असा हा पत्रकार आहे। आणि त्यांनी कशा पद्धतीने प्रश्न मांडलेत हे तुम्ही पहा। राज्यमंत्री आहेत आणि प्रशासन आहे, शासन प्रशासन आणि जनता प्रश्न मांडते आहे। त्यांचा नेता राज्यकर्ती राज्यकर्ता हे ऐकून घेतो आहे। हा खऱ्या अर्थाने दिव्य लोकशाहीचा सोहळा आहे। मला तर असं वाटते आहे की हा सोहळा म्हणजे अथेन्समध्ये सॉक्रेटिसांनी डायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये जे काही तिथं दर्शन झालं असेल तशा पद्धतीचं दर्शन व्हावं अशा पद्धतीचा हा क्षण आहे। तो निश्चितपणे आपल्याला आवडेल, आपण तो ऐकावा। या चॅनल नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करावं। पोलीस पीएनसी आणि नगरपालिका हे समन्वय का नाही? आज परिषदेने जे पैसे भरले त्या हा कोणी सोडा केलाय का यांची उपदेश ऐकायला बोलवले मला कळत ना। की पत्रक काढले परिषदेनं काय काढले? हात गाडे टोपलीवाले पथरीवाले अरे तुम्ही काय त्यांची विरोधक आहो का? ते कुठं बसाव? 30% समाज त्याच्यावर चाललाय उजवीकडे, ते समाज कुठं बसाव? त्याच्याकडून धर्माला पैसे घेतो, नगरपालिका पैसे घेतो, उपाशी पोटी राहो का? ज्याचे बघले 10 फूट पुढे आहेत त्याला नगरपालिका संरक्षण देती, बीएमसी संरक्षण देती, कलेक्टर साहेब संरक्षण देते, एसपी साहेब देते, राजकीय लोक करते। आणि ह्या सगळ्या लोकांचा समन्वय व्हावा तुम्ही केला त्याचं अभिनंदन आमचं, पण ह्याची कोणी हिनी सोडवा उगा नुसतं प्रदर्शन यांची उपदेश ऐका निघून जाऊ आम्ही उपदेश ऐका त्या पलीकडे गेलेलो कारण का डोकं गरम झालंय माझं तर डोकं गरम राजकीय लोक मग कोणती पक्षाच्या त्या खांबाला त्या पिल्लांना संरक्षण देणारे कोण आहेत? राजकीय नगरपालिकेतले लोक आहेत आणि बीएमसीचे अधिकारी आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत। म्हणून हा रोड चालला ना आता नाही काम 10 फूट पुढे चाल 10 फूट एक साहेब चला माझ्या बरोबर 10 फूट नाही काम चाल पुढे चालले आणि मागे जागा राहिली हे कशाची गोष्ट काय? अतिक्रमण उठवायची वाहतूक सुरू करायची कशाचा धंदा काय? कमिशन खा आणि सगळ्यांना मुक्त करा जरा कमिशन खा पण चपळी वाल्याला जर हात लावलो छेदेवाल्याला हात लावलो आणि टोपलीवाला हात लावतो हा नागवा कार्यकर्ता तुमच्या समोर निषेध करी निषेध करी कारण का आता पण ज्या ज्या वेळी अतिक्रमणाचा विषय आला तर जिशाची सती उठून जाते टोपलीवाला फेकवून दिलं जात आणि टपरीवाल्याच पात्र बदलाचं पात्र पोलीस वाले जप्त करतात पण पिल्लर कधी निघत नाही, गोठा कधी निघत नाही, पाठी कधी निघत नाही, पानपट्टी कधी निघत नाही। राजेश्वरीच्या पुढे 3 पान डबे आल्या आणि वाहतूक सगळी शिवाजी चौपाट ती जीवता कशाचा आहे? कशाचा जो होता काय विचार करा राजा भाऊ बापंडे साहेब विचार काय तुमच्या राजा सुद्धा एवढाच आक्रोश करून बोललो एवढाच आक्रोश करून काढलो ना आपण हा म्हणून ते काढलो तर विषय वेगळा काढला काढायचा सर सर सगळं केलं सर सगळं जाऊ तो बरं रोडला
25 मिनिटं वाहतूक करायची. वाहतूक काय नगर आता एक तुकडी म्हणला